You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका स्लीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. काँग्रेसने रस्ते घोटाळ्यावरून रान उठवले. बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणावरून शहरातील रस्त्यांची गुणवत्ता पडताळणी इन कॅमेरा करण्याच्या मोहिमेला निमंत्रण देऊनही आयुक्त, आमदार, शहर अभियंता, पडताळणी करणारी त्रयस्थ यंत्रणा या सगळ्यांनीच शत प्रतिशत दांडी मारली. विशेष म्हणजे 68 नगरसेवक असणाऱ्या महापालिकेतील मनपा पदाधिकारी तसेच एकाही नगरसेवकाने यावेळी या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याची हिंमत दाखवली नाही. 70% कमिशन खात कोट्यावधींचा भ्रष्टाचार करून नगरला खड्ड्यात घालणाऱ्या घोटाळेबाजांना नगरकर कदापिही माफ करणार नाही, असा घणाघात यावेळी बोलताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय. पाहूयात ते काय म्हणाले. महापालिकेचे आयुक्त, अभियंते, त्याच्यानंतर पदाधिकारी महापालिकेचे आणि या शहराचे आमदार यांना आम्ही जाहीर आव्हान दिलं होतं, लेखी पत्र पण दिली होती की नगर शहरामध्ये जे काही बनावट टेस्ट रिपोर्ट आणि थर्ड पार्टी रिपोर्टचं प्रकरण आहे रस्त्यांच्या संदर्भातलं, तर हे आज शहर खड्ड्यात गेलेलं आहे. तुम्ही बघा कुठल्याही ठिकाणी जा, एवढे निकृष्ट कामं त्या ठिकाणी केली आहेत. 2016 ते 2020 चार वर्षांचा फक्त हिशोब सध्या आपण घेतोय. त्या ठिकाणी 200 कोटी रुपयांचे कामं त्या ठिकाणी झालेत. सगळे कामं निकृष्ट आहेत, रस्ते जागेवर नाहीत. अगदी 6 महिन्यापूर्वी झालेला सुद्धा सिमेंट काँक्रीटचा रस्ता गायब होतो. अरे लाजा वाटल्या पाहिजे त्या लोकांना. तुम्ही बघा 70% कमिशन किती खावं खाऊन खाऊन 70% लोकं म्हणतात बघा आता की 10-20% आम्ही समजू शकतो. मी तर म्हणतोय की 10-20% सुद्धा खाल्लं नाही पाहिजे. पण जर 100 कोटीची कामं झाली असतील तर त्या ठिकाणी 70% म्हणजे 70 कोटी रुपये त्या ठिकाणी लोकं घरी होऊन जातात. हे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगनमत करत आज या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आपण पाहता की 37-38 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे. वरतून ऊन आहे, खालीसुद्धा तापलेलं आहे. या भरुणात त्या ठिकाणी सगळे आमचे काँग्रेस कार्यकर्ते बसले आहेत. महिला भगिनी आहेत या ठिकाणी, कामगार बांधव आहेत, आमचे अपंग बांधव या ठिकाणी बसले आहेत. अहो मांडववाल्याला आम्ही म्हटलं की मांडव राजा घालून द्या आम्हाला या ठिकाणी. एक ना आम्ही अनेक मांडववाल्यांशी बोललो, तो म्हणतो ठिकाण काय आणि विषय काय. हो तो होता नाही, सॉरी साहेब मला जमणार नाही यायला, माझे माणसं जागेवर आहेत. तो कारण सांगायला लागला. आता माझ्या काय मांडववाल्यावरती बिचारांवर रोष नाही, ते सुद्धा सामान्य माणसं आहेत. पण दहशत किती असावी, ते भयभीत वातावरण किती असावं हे तुम्ही बघा की त्या ठिकाणी ज्या मांडववालीने आम्हाला हे खालचं मॅट दिलं तेव्हा बिचारा म्हटलं की बाबा माझं नाव पण सांगू नका मी तुम्हाला देतो. त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ती तशी मॅट आणली आणि कार्यकर्ते म्हटले की आम्ही घर छत्र आणतो, बघा आम्ही छत्रामध्ये बसू. पण आम्ही नगरकरांसाठी या रस्त्याच्या प्रकरणामध्ये जो मोठा भ्रष्टाचार या शहरात झालेला आहे त्यात आम्ही कुणाला सोडणार नाही. मी तुम्हाला सांगतो आता आम्ही 11:30 वाजेपासून इथं बसलो आहे, एकसुद्धा नगरसेवक या ठिकाणी फिरकलेला नाही. एकसुद्धा तुम्हाला सांगतो प्रभाग, आता मी ज्या प्रभागात आहे त्याचे नगरसेवक 4 आहेत. हे 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यातलासुद्धा एकही नगरसेवक इकडे आलेला नाही. पण तुम्हाला मी सांगतो जनतेला नगरकरांना तुम्ही वेडं समजू नका, सहनशील समजू नका. आज तुम्ही पळ काढताय ना इन कॅमेरे येऊन त्या ठिकाणी लाईव्ह टेस्ट करायला, कारण तुम्हाला माहिती आहे पैसे खाल्लेले आहेत. तिथं आलं आणि टेस्ट केलं तर तुमचा इन कॅमेरा भांडा फोडून जाईल, तुम्ही आणखी उघड्या पडताल. म्हणून तुमच्यात नैतिकता उरलेली नाही या ठिकाणी येऊन टेस्ट करण्याची. पण आज तुम्ही पळ काढतायत, योग्य वेळी उद्या नगरकर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जागा दाखवतील. प्रतिनिधी आयनुल शेख, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.